नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वैरा लीगल टिप्सच्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत महिलांचा शारीरिक व मानसिक छळ। तत्पूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन प्रेस करून घ्या। तर बघूया महिलांचा शारीरिक व मानसिक छळ म्हणजे नेमकं काय। शारीरिक व मानसिक छळामध्ये विवाहित महिलेला तिच्या लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत तिच्या पतीने, सासू सासऱ्याने, दीर ननद यांनी पैसे माहेरून पैसे घेऊन ये किंवा एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, जसे की वाहन, घर, फ्लॉट इत्यादी, यासाठी तिला पैशाच्या स्वरूपात तिच्या माहेरकडून मागणी करणे, तसेच पतीच्या नोकरीसाठी पैसे भरायचे आहेत पैसे घेऊन ये, अशा गोष्टीसाठी जर तिला शारीरिक छळ केला किंवा मानसिक छळ केला, जसे की मानसिक छळ म्हणजे काय, तर तिला टोचून बोलणे, घालून पाडून बोलणे, काळ्या पायाचीच आहे, पांढऱ्या पायाचीच आहे, दलिंद्रीच आहे, अशा गोष्टीचा जो तिला टॉर्चर केलेलं असतं ते सर्व टॉर्चर हे शारीरिक मानसिक छळामध्ये मोडल्या जातो। टॉर्चर करून त्या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्या महिलेने स्वतः काही विष घेऊन किंवा फाशी घेणे किंवा स्वतः आत्महत्या करणे आणि त्या आत्महत्यास प्रवृत्त करणे, या गोष्टी सर्व शारीरिक मानसिक छळामध्ये मोडल्या जातात। तर त्यावेळेस महिलाला काय उपाय आहे, तिच्यासाठी काय कायद्यामध्ये तरतूद आहे, तर त्या महिलाने 498A भारतीय दंड संहिता याखाली त्या महिलेने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करू शकते। तिच्या पतीच्या विरोधात, तिच्या सासू सासऱ्याच्या विरोधात, तिच्या ननंदांच्या विरोधात, जे कोणी तिला शारीरिक व मानसिक छळ केला असेल अशा व्यक्तीच्या विरोधात ती फिर्याद देऊ शकते। दुसरी गोष्ट अशी आहे की जर एखाद्या महिलेचे शारीरिक व मानसिक छळ जर झाला असेल तर ती महिला तिच्या नवऱ्याच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते आणि ती घटस्फोट मागू शकते। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटवर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।